वाहनधारकांना मिळणार दिलासा, आमदार संजय सावकारे. भुसावळ शहरात सुभाष पोलीस चौकी, रजा टॉवर, खडका चौफुली दरम्यानच्या रस्त्याचे पालिका फंडातून 88,98,914 रुपये खर्चातून डांबरीकरण करण्यात येत असल्याने वाहनधारकांसह रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ शहरातील अमृत योजनेची पाईपलाईन अंथरल्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे झाली असली तरी खडका रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नव्हती, मात्र आता कामाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे 10 वर्षांनंतर काम होत असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळेल असे आमदार संजय सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी आमदार व्हायच्या आधी नगरपालिकेच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता आणि मी आमदार झाल्यानंतर या रस्त्याची बरीचशी दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षानंतर मी हा रस्ता दुरुस्त केला होता. साधारणतः 12-13 मध्ये त्या खडकार रोड मी केला होता. विशेष फंड मला होता मिळाला होता, त्यातनं मी याची दुरुस्ती केलेली होती, पूर्ण नवीन बनवला होता. त्याच्यानंतर आता डायरेक्ट हा रस्ता आज होतो आहे. बऱ्याच वर्षाने हा रस्ता होतो आहे, अनेक त्रास झाले या रस्त्यासाठी लोकांना. खरोखर खराब झालेला होता रस्ता, पण त्याला कारणंही तशीच होती. खरं जे अमृतची पाईपलाईन टाकली जात होती, ते अमृतची पाईपलाईन टाकू दिली जात नव्हती. इथे बऱ्याच भागात इथे पाईपलाईन टाकण्याला विरोध केला गेला, त्याच्यामुळे लेट होत गेलं. पण मग लोकांना समजवलं, अमृतची पाईपलाईन टाकली, त्यानंतर आज या रस्त्याला सुरुवात होते.